नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेदानुसार बाल्यावस्थेमध्ये कफदोष, तारुण्यावस्थेमध्ये पित्तदोष आणि वार्धक्यावस्थेमध्ये वातदोषाचं प्राबल्य असतं. त्यामुळेच त्या त्या वयामध्ये त्या त्या दोषाचे आजार होणं हे खूप स्वाभाविक आहे. त्यातच तरुणांची धावपळीची लाईफस्टाईल, यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास हा होत असतो. बरीच औषधं त्यासाठी घेऊन झालेली असतात तरीही काहीच फरक पडत नाही. तर हे पित्त आपल्याला नेमकं होतं कशामुळे, किंवा पित्तासाठी काय खायला हवं, काय टाळायला हवं, याला हा जो पित्ताचा त्रास आहे हा कायमचा बरा करण्यासाठी सोपा तरीही अत्यंत प्रभावी, अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. मी स्वतः देखील तोच उपाय करते. तो उपाय कोणता आहे याचा सविस्तर व्हिडिओ मी आधीच चॅनलवर पोस्ट केलेला आहे. पाहिलेला नसेल तर एकदा नक्की पहा. लिंक त्याची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आजच्या या भागामध्ये अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या की आपण टाळायलाच हव्यात, जेणेकरून पित्त हे वाढणार नाही, दूषित होणार नाही. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. आणि अजूनही जर का चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे की आपला आहार हा व्यवस्थित हवा. म्हणजे काय? तर की जास्त प्रमाणामध्ये तिखट, आंबट किंवा खारट चवीचे पदार्थ, अति मसाल्याचे, अति प्रमाणामध्ये चहा, कॉफीचं सेवन, इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी यासारखे आंबवलेले पदार्थ, चायनीज असतील ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्पायसी वापरलेलं असतं, किंवा मिसळ असेल, तर्रीच्या आमटी, तर हे पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी नाहीत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कधीतरी अगदी चवीसाठी थोडेफार हे पदार्थ खाणं इतपत ठीक आहे. किंवा बेसनाचे पदार्थ, वडापाव असेल, समोसा असेल, असे तळलेले जे पदार्थ आहेत हे सुद्धा, म्हणजे भुकेच्या वेळेला खाणं किंवा रात्री खूप उशिरा हे पदार्थ खाल्ले, वेफर्स वगैरे असतील, तर यामुळे सुद्धा पित्त हे वाढतं. आणि काही जणांना स्पेसिफिकली तुरीच्या डाळीनी किंवा शेंगदाण्याने पित्त वाढतं माहीत आपल्या सगळ्यांनाच असतं, पण ते फारसं पाळलं जात नाही. तर आपल्याला पित्ताच्या त्रासावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्या मनावर नियंत्रण, जिभेवर नियंत्रण हे खूप जास्त आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रात्रीची जागरणं. बऱ्याच जणांना हा अनुभव देखील आलेला असेल की रात्री जागरण झालं की पित्ताचा त्रास हा हमखास होतोच. त्यातच टीव्ही, मोबाईल वगैरे रात्री उशिरापर्यंत आपण पाहत असू तर त्यातली जी हीट बाहेर पडते त्यामुळे पण, कारण पित्त हे मुळातच उष्ण असतं, त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते आणि यातल्या हीटमुळे पित्ताचा त्रास हा अजूनच वाढतो. त्यामुळे रात्रीचं जागरण हे टाळावं आणि रात्रीची शांत झोप 10 ते 6 आणि दिवसा झोपणं टाळावं. विशेषतः हा जेवण केल्यानंतर वगैरे झोपण्याची सवय असेल तर त्यामुळे पित्ताचा त्रास हा वाढतो. अगदीच एखाद्याला नाईट ड्युटी असेल तर रात्रीचं जागरण हे होत असेल तर अशा वेळेला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जेवढा वेळ आपलं रात्री जागरण झालेलं आहे त्याच्या निम्मा वेळ, म्हणजे 8 तास जागरण झालेलं असेल तर 4 तासांची झोप, पण तीही पोटभर जेवण करून नाही, तर जेवणा अगोदरच हलकासा काहीतरी नाश्ता करून दुपारी झोप घेतली आणि उठल्यावर जेवण केलं तर पित्ताचा त्रास हा होणार नाही. तिसरी चूक म्हणजे आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. या एव पित्तधरा कला, सा एव मज्जाधरा कला. म्हणजेच आपली मज्जाधरा कला म्हणजे मज्जासंस्था, चेतना संस्था, नर्वस सिस्टीम जी मेंदूशी रिलेटेड आहे, यांचा आणि पित्ताचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे आपले जे मानसिक भाव आहेत, सतत चिडचिड करणं किंवा क्रोध, राग, चिंता, भय, टेन्शन घेणं किंवा आरडाओरडा करणं, तर या सर्व गोष्टी, म्हणजे हा जो पित्ताचाच मुळात स्वभाव सांगितलेला आहे की खूप जास्त राग येतो त्यांना किंवा खूप लगेचच टेन्शन येतं, पण या ज्या गोष्टी आहेत, जर का आपण कितीही खाण्याची पथ्य पाळतोय पण या गोष्टींवर नियंत्रण मिळवत नाही आहे तर पित्ताचा त्रास हा आपला कमी होणार नाही. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिटेशन वगैरे करणं खूप आवश्यक आहे. मनावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. तसंच हेही दिसून आलेलं आहे की ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा जे अशा प्रकारे खूप जास्त मानसिक तणावामध्ये असतात, खूप चिडचिड करतात, त्यांना इतरांच्या मानाने कमी वयामध्येच BP त्रास हा सुरू झालेला दिसतो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे, कारण शेवटी शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि त्या दोन्हींचा समन्वय आपल्याला साधता येणं खूप आवश्यक आहे. चौथी चूक म्हणजे की भुकेच्या, जेवणाच्या वेळा न
पाळणं आपल्या जठरामध्ये पोटामध्ये जाठराग्नी असतो, एक प्रकारचा अग्नी सांगितलेला आहे. हा जेव्हा अग्नी प्रज्वलित होतो, पेटतो, तेव्हा आपल्याला भुकेची जाणीव होते. आणि अशा या पेटलेल्या अग्नीला जर का आपण योग्य आहुती नाही दिली, त्यावेळेला आपण खूप जास्त ॲसिडिक, म्हणजे चहा, कॉफी, वडापाव, समोसा किंवा अजून कुठले ॲसिडिक पदार्थ असे घेतले, तर हा अग्नी तसाच पेटता राहतो. त्याची जी उष्णता आहे ती देखील आपल्या शरीरामध्ये तशीच पसरत जाते. बऱ्याच जणांना अनुभव देखील आलेला असेल की अशा वेळेला जेवण नाही केलं की डोकं दुखतं, त्यामुळे चिडचिड होते आणि बरेच पुढचे जे त्रास आहेत ते देखील होतात. विशेषतः 11 ते 2 ही पित्ताची वेळ आहे, त्यामुळे त्यावेळेला पोटभर जेवण करणं, म्हणजे दुपारचं जेवण हे वेळच्या वेळेला व्हायला हवं, रात्रीचं जेवण देखील वेळच्या वेळी झालं पाहिजे. त्यामुळे आपलं म्हणजे कितीही कामामध्ये असू तरी देखील विशेषतः पित्ताचा त्रास असेल तर जेवणासाठी शांतपणे वेळ काढा, त्यामुळे आपली चिडचिडही होणार नाही, आपलं पुढचं जे काम आहे ते अजून जास्त दुप्पट वेगाने चांगल्या प्रकारे होईल. 5वी सगळ्यात महत्वाची चूक जी जवळपास 90-95% लोक करतात, म्हणजे की थोडंसं जरी आपल्याला पित्त झाल्यासारखं वाटलं, उलटी मळमळसारखं वाटलं किंवा उलट्या होत आहेत, जुलाबा वाटे काहींचं पित्त बाहेर पडतं, तर हे थांबवण्यासाठी आपण लगेचच पित्ताच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेतो. त्या गोळ्यांवर अवलंबून राहू नका. बऱ्याचदा पथ्य पाळलं जात नाही, गोळी घेतली की तात्पुरतं बरं वाटतंय म्हणून आपण त्या गोळ्यांवर अवलंबून राहतो, पण ह्या ज्या गोळ्या आहेत यांचे बरेचसे साईड इफेक्ट देखील आहेत. म्हणजे पित्ताच्या गोळ्यांचे आपल्याला साधीच गोळी वाटते, पण त्यामुळे आपलं शरीरातलं जे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन आहे ते खूप कमी होतं या गोळ्यांमुळे. शिवाय नैसर्गिकतः जे दूषित पित्त आहे, जो भाग शरीराला नकोय तो शरीर बाहेर काढून टाकण्यासाठी शरीराला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तर या क्रियेमध्ये आपण अडथळा आणतो ते उलटी जुलाब हे थांबवून. तर हे जे दूषित पित्त आहे हे तसंच शरीरामध्ये साठत जातं आणि मग त्यामुळेच जिथे आपली स्किन वगैरे सेन्सिटिव्ह आहे अशा ठिकाणी, म्हणजे विशेषतः चेहऱ्यावर वगैरे वांगाचे डाग येतात किंवा अजून त्वचेवाटे कुठूनही बाहेर पडतं, बरेच त्वचा विकार देखील होत असतात. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला असा पित्ताचा त्रास होईल तर त्यासाठी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे आपले घरगुती उपाय आहेत तेच करणं आणि पित्ताला शांत करणं हे खूप गरजेचं आहे. तर जरूर या सर्व चुका टाळा, पित्ताचा त्रास अंगावर काढू नका, प्रॉपर त्याचं जे पथ्य आहे ते पाळा. कारण पित्ताचा त्रास जर का तसाच आपण अंगावर काढला तर त्याचं रूपांतर पुढे आम्ल पित्तामध्ये किंवा काही गंभीर स्वरूपाचे बीपीचा त्रास असेल किंवा केस गळणं, अवेळी पांढरे होणं, वांगाचे डाग असतील, मूळव्याद, फिशर यासारखे त्रास, उष्णतेचे अनेक विकार यामध्ये त्याचं रूपांतर हे होऊ शकतं. त्यामुळे जरूर या सर्व चुका टाळा, नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, इतरांनाही जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटणावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून अपडेट्स जे आहेत ते त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.